हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सीमाज व्हेज किचन अँड मोर. कसे आहात सगळेजण? आय एम शुअर ॲज युजल तुम्ही सगळेजण आपापल्या ठिकाणी जिथे असाल तिथे सुखरूप असाल, हेल्दी असाल. सो आय विश द सेम फॉर एव्हरी वन. नवीन वर्ष सगळ्यांचं सुरू झालं असेल तर हे नवीन वर्ष मागच्या वर्षाचं सगळं सावट सोडून सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो ही सगळ्यांकरता माझी विश आहे. आणि असेच वेगवेगळे सीझन आपल्याकडे येत असतात आणि त्या त्या सीझनला लागून आपल्याकडे सण सेलिब्रेट करायची पद्धत आहे. ते सण सुद्धा त्या सीझनला अगदी साजेशे असे असतात, जणू काही त्या सीझनचं वेलकम करण्याकरताच असलेले ते सगळे सण असतात आपल्याकडे, बरोबर. त्यातलाच एक सण आहे संक्रांती. येस, थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत. ते थंडीला वेलकम करण्याकरता, आपल्या शरीराला तयार करण्याकरता हे सण खरंच किती उपयोगी आहेत. तीळ, गुळ, लाडू किंवा ड्रायफ्रुट्स, डिंक हे सगळे पदार्थ ज्याच्यानी आपली बॉडी वॉर्म राहील, तुमचं इम्युन सिस्टीम वाढेल आणि हेल्दी तुम्ही कसे राहाल या सगळ्यांकरता उपयोगी असलेलेच पदार्थ आहेत ज्याच्यापासून आपण त्या त्या सणाचं सेलिब्रेशन करतो. तर तसाच आज आपण एक बघणार आहोत. सिंपल पदार्थ आहे, अगदी बेसिक इन्ग्रेडियंट्स आहेत, ते म्हणजे तिळगुळाचे लाडू. कारण संक्रांत म्हटले की तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असलंच पाहिजे, बरोबर. तर सुरुवात आपण तिळगुळाच्या कडक लाडूपासून करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये तुम्ही काहीही व्हेरिएशन्स वापरू शकता, लिटरली की तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता, शेंगदाणे घालू शकता, डाळे घालू शकता, पण मी लिटरली बेसिक अगदी मला फक्त तिळगुळाचे लाडू आवडतात. त्याच्यात फार तर खोबरं. तर तुम्हाला इन्ग्रेडियंट समजलेले आहेतच, बघूया तरी सुद्धा. सो मेन आपले तीळ. तीळ मी अगदी अनपॉलिश्ड तीळ घेतलेले आहेत, जे जरासे काळसर असतात आणि पांढरे पांढरे नसतात. त्याचं एक रीझन, पांढरे शुभ्र तीळ दिसायला जरी छान दिसत असले तरी त्याला पॉलिश करून त्याचं जे वरचं कोटिंग आहे ते काढून टाकलेलं असतं. सो इट्स नॉट दॅट हेल्दी ॲज कम्पेअर टू दिस अनपॉलिश्ड तीळ. सो मी हे अनपॉलिश्ड तीळ घेतलेले आहेत. ते चवीलाही व्हाईट तिळापेक्षा खूप छान लागतात, अगदी खुसखुशीत लागतात. तर अनपॉलिश्ड तीळ नक्की घ्या. सुकं खोबरं घेतलंय मी, किसून घेतलेलं आहे, ग्रेटेड घेतलेलं आहे. याच्याऐवजी तुम्ही दुसरंही डेसिकेटेड खोबरं रेडीमेड मिळतं तेही घेऊ शकता. आणि हे गूळ घेतलेलं आहे, ऑफकोर्स वेलचीपूड पाहिजे आणि थोडस शुद्ध तूप. सो या लाडूची सुरुवात किंवा कुठल्याही लाडूची सुरुवात त्या इन्ग्रेडियंट्सच्या ड्राय रोस्टनी होते. सो आपण हे जे तीळ आहेत ते फक्त ड्राय रोस्ट करून घेणार आहोत. ते 5 ते 6 मिनिटं लागतील. एक वाटी तीळ आहे, ह्याचं प्रमाण म्हणजे जर एक वाटी तीळ असेल, बाकीचे इन्ग्रेडियंट्स काय आपण फार जास्त घालत नाही कारण मेन तिळगुळाचेच लाडू असतात. सो जेवढे तुमचे तीळ असतील त्याच प्रमाणामध्ये गुळ घ्यायचं आहे. तर तुम्ही कमी गोड खात असाल तर थोडस कमी गुळ घाला, पण तरी सुद्धा जर ते इक्वल प्रपोर्शन असेल तर तो गोडपणा जो असतो तो खूप छान लागतो. सो आपण हे तीळ छान खमंग भाजून घेऊया. छान भाजायला लागले की ते दाणे पण छान असे मोठे मोठे फुललेले होतात आणि थोडेसे व्हाईटिश होतात आणि छान खमंग वास येतो. 5 ते 6 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपण त्याला छान भाजून घेऊया. तीळ भाजताना उडू शकतात, सो बी केअरफुल. भाजताना जरा लांब राहून, छान जरा डिस्टन्स मध्ये किंवा एखादा ताट बरोबर ठेवून, समोर ठेवून त्याच्यावर आपण ते तीळ भाजायचे आहेत. जे रेग्युलर आहेत ते एक्सपर्ट असतात, त्यांना कुठल्या सपोर्टची गरज असते, फटाफट फटाफट करून मोकळे होतात. मला मी फार एक्सपर्ट नाही पण थोडीफार सवय आहे. सो आय एम जस्ट डुईंग पिक. तडतड वाजायला लागलेले आहेत, खमंग भाजतायत मस्तपैकी. ओके, सो इट्स ऑलमोस्ट डन.
शो यू असे उडतात हे, त्याच्यामुळे भाजताना फटाफट जर तुम्ही हे असं फिरवलं तर ते जास्त उडणार नाहीत. मी बघू शकताय दाणे छान मस्त फुललेले आहेत आणि बऱ्यापैकी पांढरे झालेले आहेत. आपण काढून घेऊया. आपण खोबरं पण भाजून घेऊया. ड्राय रोस्टच करायचं आहे. मीडियम गॅसवर त्याला छान थोडस गुलाबी सर रंग येईपर्यंत भाजायचं आहे. ब्राउन करायचं नाही, दॅट्स इट. थोडासा गुलाबी सर झालेला आहे, आपण काढून घेऊया. पाक करून घेऊया. पाकामध्ये आपण जसं एरवी कधी कधी पाणी घालतो थोडस, यात पाणी वाणी काही नाही घालायचं कारण आपल्याला छान कडक पाहिजे आहे लाडू. सो थोडस तूप घातलेलं आहे मी एक चमचा, दॅट्स इट. आणि ह्या एक वाटी गुळ मी चिरून घेतलेला आहे. पावडर पण मिळते, पावडरही घालू शकतात. हा फक्त खाली लागू द्यायचा नाही आपल्याला. तुपामुळे खाली लागणार पण नाही आणि छान लाडू छान शायनी शायनी होतात. टेस्ट पण छान लागते, त्याचं हेल्दी हे पण हेल्दीनेस पण वाढतो. सो तूप ह्याला आपण छान पातळ करून घेऊया. आपला गूळ ऑलमोस्ट वितळलाय, त्याला एक दोन मिनटं फक्त सिमर करून घेऊया. ह्याला काही एक तारी पाक वगैरे असा पक्का पाक आपल्याला करायची गरज नाही आहे. हा वितळलेला गूळ फक्त 1 ते 2 मिनटं त्याला छान उकळून घ्यायचा आहे. आपला पाक छान उकळलाय, आपण गॅस बारीक करूया आणि ह्याच्यामध्ये वेलची पूड घालून घेऊया. ह्याला ह्याच्यामध्ये फार न उकळता आपण थोडे थोडे आपले भाजलेले तीळ आणि खोबरं ह्याच्यामध्ये घालून मिक्स करूया. आपलं हे झालंय सारण सगळं करून आपण प्लेट मध्ये काढून घेऊया कारण हे अतिशय गरम आहे. तुम्हाला लाडू फटाफट गरमच वळायला लागणार पण 1-2 मिनिटं त्याला फक्त थोडस हे करून घेऊया आणि आपण लगेच लाडू वळायला घेऊया. नाही तर मग ते थंड झाल्यावर त्याचे लाडू वळता नाही येणार आपल्याला. सो आपण वळायला घेऊ. हाताला थोडस तूप लावून घ्यायचं म्हणजे हाताला चिकटणार नाही. आणि फटाफट घेऊन तुम्हाला कुठल्या साईजचे हवेत त्या साईजचे लाडू वळायचे. हे गरम गरमच काम करायला लागतं नाहीतर मग ते घट्ट होऊन जाईल. इट्स टू हॉट, सो बी केअरफुल व्हाइल डुईंग दिस. शेप बघायची गरज नसते, फटाफट फक्त ते वळायचे, दॅट्स इट. सो आहेत की नाही झटपट तिळगुळाचे लाडू? व्हेरी टेस्टी, व्हेरी हेल्दी. नक्की करून बघा. तोपर्यंत तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. बाय.